प्रगति विद्यालयाचे आजी माजी शिक्षक व विद्यार्थी यांचा स्नेह मेळावा आनंदोत्सवात प्रथमच तब्बल 31 वर्षांनंतर साजरा करण्यात आला. या अनोख्या मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद सर्वांकडून मिळाला. या मेळाव्यास महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री नामदार प्राजक्त दादा तनपुरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्राजक्त दादा यांचे फटाके फोडून स्वागत करण्यात आले. विशेष म्हणजे नामदार प्राजक्त तनपुरे हे स्वतः प्रगती हायस्कूलचे विद्यार्थी आहेत. यावेळी आलेल्या शिक्षक वर्गाला नतमस्तक होत विद्यार्थ्यांनी गुरुवर्य शिक्षकांचे दर्शन घेत त्यांचा आशीर्वाद घेतला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान नामदार प्राजक्त दादा तनपुरे यांनी भूषवले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक संभाजी पवार यांनी केले. भारतीय संस्कृतीप्रमाणे अतिथी देवो भवो या प्रथेप्रमाणे आलेल्या गुरुवार्य शिक्षक वर्गांचा यथोच्च सत्कार नामदार प्राजक्त दादा तनपुरे यांच्या हस्ते करण्यात आला. विविध ठिकाणांवरून आलेले शिक्षक माजी विद्यार्थ्यांच्या आगमनाने कार्यक्रमाची शोभा वाढवली होती. यावेळी विद्यार्थ्यांचे मनोगत तसेच शिक्षकांचे मनोगत व्यक्त करण्यात आले. शालेय जीवनात शिक्षकांकडून जे काही ज्ञान मिळाले ते त्यांनी संस्कार आमच्यावरती घातले त्यावर प्रकाश टाकण्यात आला. शिक्षक त्यांचे मनोगत व्यक्त करताना अक्षरशः भारावून गेले होते. हा क्षण आमच्यासाठी अविस्मरणीय राहील व याची नोंद आमच्या जीवनात राहील याची खात्री दिली. प्रगती विद्यालय राहुरी यांचा स्नेह मेळावा साई लॉन्स या ठिकाणी आयोजित केलेला होता. त्यासाठी माजी शिक्षक निवृत्त शिक्षक आजी माजी शिक्षक सर्व या कार्यक्रमास उपस्थित होते. मोठ्या संख्येने उपस्थित होती. या कार्यक्रमास अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री नामदार प्राजक्त दादा तनपुरे यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात माजी विद्यार्थी उपस्थित होते. शिक्षकांचं त्यावेळी मनोगत आम्हा सर्वांना एकाच मिळाले व जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. व सर्वांनी गुरुजी माननीय प्राजक्त दादा तनपुरे यांच्या इच्छेखातर तसेच सर्व माजी विद्यार्थी त्यांचे वर्गमित्र तसेच त्यांच्या 90 ते 92 बॅचचे सर्व शिक्षक यांचा आज स्नेह मेळावा साई लॉन्स घावडे प्लॉट राहुरी या संपन्न करण्यात आला. त्यानिमित्त सर्व शिक्षकांनी जुन्या आठवणींना उजाळा देत काही जुन्या आठवणी ताज्या केल्या व सर्वांनी त्याचा वर्गात बसल्यासारखा आनंद मनमुराद घेतला. तसेच सर्व लांबून लांबून आलेल्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी परत एकदा सर्वांना एक आशीर्वाद दिला आणि भविष्यात शिक्षकांनी मुक्त जाण्यासाठी शिक्षकांचं मार्गदर्शन आम्हाला एक मोलाचं ठरलं. या कार्यक्रमात प्राजक्त दादा तनपुरे यांनी आज प्रचंड वेळ देऊन व झालेल्या सर्व नियोजनाचं कौतुक पण केलं व सर्वांनी मिळून स्नेह भोजनाचा आनंद आज सर्वांनी घेतला. गणित असेल मराठी हिंदी सगळे शिक्षक एक एक शिक्षकाला बघितलं की आठवणींचा मोठा म्हणजे पुस्तक समोर उभं राहतं. खरं डोक्याला तेल लावलं नाही एकदा मला खोकडे सर आणि करळे सर दोघांनी झापलं होतं. मात्र त्याच गोडीत सांगितलं गुण म्हणून सांगितलं पण मला ओरडलं तर तेल नव्हतं काय आणि म्हणून ते बरोबर एकदा गडबडीत आलो होतो मी तसंच. आणि खूप खरं म्हणजे कोकडे सर मराठी शिकवायला पाचवीला होते, कराळे सर देखील हिंदी शिकवायला होते. सगळ्यांचीच खरं म्हणजे आठवण एकदम म्हणजे आता उगले सरांनी त्यांचे सांगितले डायलॉग लक्झरीतले मागचे प्रत्येकाचे असे वैशिष्ट्य वेगळे वेगळे होते. खरं गुणे सर मला वाटतं एकाच वर्गात भूमितीला शिकवायला होते पण आणि त्यांचं वराड निघालं लंडनला खरं आज आपण थोडस खरं ठेवायला पाहिजे होतं. गॅदरिंग मध्ये त्यांनी ते नाटक एकदम म्हणजे मला वाटतं जे ओरिजिनल करत त्यांच्यापेक्षा भारी एकदम म्हणजे. आणि निश्चितपणे गणित विषय खरं मला पुढे चालून इंजिनियर झालो हे झालो आजही गणित विषयातल्या पाया भक्कम असल्याची मला हे ऊर्जा खातं सांभाळताना देखील जरा टेक्निकल खातं आहे त्यामुळे विधानसभेत वगैरे उत्तर देताना मला कॅबिनेट मंत्री म्हणतात तूच उत्तर दे म्हणतात आणि थोडस टेक्निकल असल्यामुळे गणिताचं बॅकग्राऊंड खरं पक्का होण्यामागं इथं गुणे सर आहेत, वाखारे सर आहेत, विरकर मॅडम आहेत, पवार सर पण पाचवीला तुम्ही मला गणिताला होतात असे सर्वांचं तुमच्या सर्वांचे खरं उपकार आहेत की अत्यंत खरं पाया पक्का झाला आणि म्हणून पुढे 11वी 12वी सायन्सला ऍडमिशन घेऊ शकलो, इंजिनियर झालो आणि त्या पाया पक्का असण्याचं जे सूत्र होतं लहानपणी मिळालं आजही कुठल्या गोष्टीमध्ये अगदी
एखाद्या गोष्टीमध्ये गेल्यावर त्याचं काय बेसिक कन्सेप्ट आहे हा पूर्ण समजून घेतल्याशिवाय पुढे जाणं मला जमतच नाही. अगदी उत्तरं देताना विधानसभेमध्ये वगैरे आम्ही ब्रिफिंगला अधिकारी बोलवतो आणि नगरविकास खातं माझ्याकडे असल्यामुळं बऱ्याचदा मुंबईचे इकडचे तिकडचे विषयावरती प्रश्न लागतात आणि लगेच उत्तर द्यायचं असतं तर ते आपलं तर नगरपालिकेचा अध्यक्ष तुम्ही इथले मला विषय माहित आहेत पण मुंबईचा कायदाच वेगळा आहे, महाराष्ट्रातल्या महानगरपालिकांचे कायदे वेगळे आहेत आणि मग तिथले विषय बऱ्याचदा काहीच माहीत नसतं आणि उत्तर विधानसभेत द्यायचे असताना सगळे अधिकारी बोलून पूर्ण त्याचा किस पाडल्याशिवाय मी सभागृहात जातच नाही. म्हणजे सगळं कन्सेप्ट क्लिअर झाल्याशिवाय कुठल्या गोष्टीला हात घालत नाही ही सवय खरं आपल्यामुळे खरं लागली त्याचा आजही मला उपयोग त्या ठिकाणी. या स्नेह मेळाव्यात शिक्षक व विद्यार्थी यांच्या विचारांची देवाणघेवाण झाली. यावेळी नामदार प्राजक्त दादा तनपुरी यांनी विद्यार्थ्यात बसून कार्यक्रमाचा आनंद घेतला व आपल्या मनोगतात शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत जुन्या शालेय जीवनातील झालेल्या घटना सांगितल्या. शिक्षकांनी देखील आपल्या मनोगतात सांगितले की तुम्ही कितीही मोठे झाला तरी आमच्यासाठी तुम्ही लहानच आणि विद्यार्थी आहात. शिक्षक वर्ग आनंदाने भारावून गेला होता. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अशोक शिंदे यांनी केले. कार्यक्रम झाल्यानंतर स्नेह भोजनाची व्यवस्था करण्यात आली व त्याचा आस्वाद सर्वांनी घेतला. या कार्यक्रमासाठी मुन्ना शेठ तनपुरे, सलीम बागवान, संजय बनसोडे, सूर्यकांत भुजाडी, महादेव साखरे यांनी अहोरात्र मेहनत घेऊन कार्यक्रमाचा शेवट गोड केला. विजन प्लस न्यूज साठी मीनाश पटेकर, राहुरी.